नमस्कार, मी डॉक्टर योगेश मुरकूट, बुलढाणा सिंदखेड राजा येथून मराठी मंडळी या यूट्यूब चॅनलसाठी लाईव्ह आपल्याशी बोलतो आहे. मित्रांनो, आपण बघतो आहे की ज्या पद्धतीने कोरोनाचे पेशंट महाराष्ट्रभरामध्ये भारतभरामध्ये वाढत आहेत, परंतु यासाठी काही प्रतिबंधात्मक अशा स्वरूपाचं उपचार आहे का? तर आयुर्वेदामध्ये नक्कीच तो आहे, तो प्रॅक्टिसमध्ये वापरला जातो आहे. आणि यावर लस जरी नसेल तरीसुद्धा प्रतिबंधाची जी उपचार पद्धती भारतामध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे याचा चांगला असा फायदा आपण या ठिकाणी करून घेऊ शकतो आणि तो होतो आहे असं आपल्याला प्रॅक्टिकली लक्षातसुद्धा येत आहे. आपल्याला हे लक्षात असेलच, मागे एक बातमी आलेली होती, दीननाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे पुण्याचं, त्या ठिकाणचं, की त्यांनी हे गेल्या 6 महिन्यापासून जलनीती प्रक्रिया ते सातत्याने राबवत आहेत. आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या इथलची जी स्टाफ आहेत, जरी ते कोरोना वॉर्डमध्ये काम करत असले, हाय रिस्कमध्ये काम करत असले, तरीसुद्धा त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही आहे. आता हे न होण्याच्या मागचं त्यांनी जे वैज्ञानिक कारण सांगितलं, तर नाकाचा जो काही एरिया असतो, नेझो फॅरेंजियल एरिया आपण ज्याला म्हणूयात नाकाचा पूर्ण, तो तर त्या ठिकाणी कोरोनाची एंट्री जर झाली आणि तिथून पुढे त्याचा जो मार्ग आहे तो असं फुफ्फुसाकडे, तर त्याच ठिकाणी त्याला आपण ड्रेन करण्याची क्रिया जी आहे तर ती करून घेऊ शकतो. आणि त्याच्यासोबतच इतर जी पॅथोजेन्स असतील की ज्याच्यामुळे फुफ्फुसाकडे संक्रमण जाईल, तर ते संक्रमण त्याच ठिकाणी थांबवलं जाऊ शकतं. आणि ही जलनीतीची प्रक्रिया जी आहे ही हजारो वर्षापासून ट्राईड अँड ट्रस्टेड ही नियमित योगिक क्रियेमध्ये केल्या जाते आणि ही अत्यंत उपयोगी ठरत आहे आणि ठरलेली आहे असं आपल्याला या म्हणणं आढळतं. जेणेकरून जलनीतीसारखी क्रिया, आपल्या आहारातली क्रिया, दररोजची प्राणायाम, योगासन, ही जी क्रिया असेल, सकाळचा मॉर्निंग वॉक असेल, फ्रेश एअरमध्ये जाणं असेल, या सगळ्या गोष्टींमधून आपण काय करतो आहे, तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचा उपक्रम करतो. कारण यावर कोरोनावर किंवा कोरोनासारखे जे काही व्हायरस आहेत याच्यावर आपल्याला कुठेही असं परिपूर्ण वॅक्सिन स्वरूपातलं किंवा अँटीडोट स्वरूपातलं असं काही उपलब्ध नाही. परंतु भारतामध्ये मात्र जी कोरोनाची लागण झालेली रुग्ण आहेत, हे रिकव्हरी रेट खूप चांगला आहे आणि तो इथून पुढेही चांगलाच व्हावा या अपेक्षेने आपण काय करायचं, तर हे सर्व उपक्रम आपण करू शकतो. तर मित्रांनो, आपल्या घरच्या घरी ही जलनीती प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला हे कशी करायची आहे ते स्क्रीनवर आपल्याला दिसतंच आहे. आणि दुसरं महत्त्वाचं असं की आपल्याला या संबंधित आणखी व्हिडिओ जे आहेत मी पुढे आपल्याला देत राहणार आहे, आणि असेच व्हिडिओ आपल्याला मिळत राहण्यासाठी आपण जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करून घ्या. आणि आपले काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी पुढच्या वेळेस पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्कीच त्यांची उत्तरं देईल. धन्यवाद.